गुड मॉर्निंग स्टुडंट बघा तब्येत बरी नसल्या कारणामुळे अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओ आहे ते करण्यात येत आहेत बघा आपलं जो काही मागे प्रॅक्टिस सेट हा आपण बघितला तर त्याच्या पुढचा जो काही टॉपिक आहे तो असा आहे मिसॅलिनियस प्रॉब्लेम सेट फर्स्ट बघा आता ह्या प्रॉब्लेम सेट फर्स्टमध्ये आतापर्यंत आपण जेवढे प्रॅक्टिस सेट बघितले जेवढे प्रॅक्टिस सेटमधले प्रॉब्लेम बघितले परंतु त्याच्यावर आधारित थोडे थोडे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मिक्स करून ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये टाकण्यात आलेले तर आपण वन बाय वन जे काही क्वेश्चन आहे ते आपण समजावून घेणार आहोत व्यवस्थित क्वेश्चन नंबर फस्ट बघा सॉल्व द फॉलॉईंग बघा आता सॉल्व द फॉलॉईंगमध्ये जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यांनी फक्त तुम्हाला सॉल्व सांगितलेलं आहे मग इथे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये मायनस सिक्स्टीन मल्टिप्लाय बाय मायनस फाईव्ह म्हणजेच काय आता बघा निगेटिव्ह निगेटिव काय होणार आहे ती संख्या पॉझिटिव्ह असणार आहे आपण इंटेजरमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून सोळा पॉईंटचे ऐंशी म्हणजे एटी त्याच्यानंतर बघा आता इकडे जे काही सेकंड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसते सेवन्टी डिव्हाइड बाय मायनस ट्वेल्व तर याच्यामध्ये आता आहे म्हणून सेवन्टी डिव्हाइड बाय आपण मायनस ट्वेल्व घेतो आहे परंतु मायनस तुम्ही सेपरेट घेतला म्हणजेच काय एक प्रकारे त्याला तुम्ही संख्या म्हणजे एक प्रकारे चिन्ह आहे म्हणून ते सेपरेट घेऊन घेतलं आणि त्यानंतर हा जो काही ट्वेल्व आहे तो डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजेच काय की तो वर आणि खाली अशा पद्धतीने डिवाईड केलेला आहे की बघा सहा दुणे बघा बघा आता बार्शक बहात्तर होतात आणि इकडे आणि म्हणून अशा पद्धतीने जी काही फोड आहे ती त्याची केलेली आहे म्हणजे वरची संख्या स बारश बहात्तर आहे म्हणजे बहात्तर ही संख्या आहे सेवन्टी ट्वेल् आणि त्याची फोड केलेली आहे खाली पण ट्वेल्व आहे वन बाय ट्वेल्व 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 काय होईल मग कॅन्सल होईल बघा ट्वेल् ट्वेल्व काय होईल बारा एक बारा ओके मग इथे उरला काय मायनस वन संख्यावर जाईल काहीच फरक पडणार नाही मल्टिप्लाय बाय सिक्स म्हणजे मायनस सिक्स अशा पद्धतीने आपण सॉल्व करत जातो आहे जितकं सिम्प्लिफिकेशन होईल तितकं आपल्याला करत जायचं आहे त्याच्यानंतर आहे पुढचा प्रॉब्लेम तो असणार आहे बघा मायनस ट्वेंटी फोर मल्टिप्लाय बाय टू तर याच्यामध्ये बघा मायनस ट्वेंटी फाय फोर मल्टिप्लाय बाय टू इथे मायनस फोर्टी एट चोवीस जुने अठ्ठेचा होता सिम्पल आहे आणि मोठ्या संख्येला चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस घेतला आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रॉब्लेम असणार आहे चौथा वन हंड्रेड ट्वेंटी फाय डिवाईड बाय फाय म्हणजेच काय ॲज अ डिवाईड केलेलं आहे एकशे पंचवीस डिवाईड बाय फायव्ह केल्यानंतर बघा आता याची पण फोड केलेली आहे पंचवीस गुण एले पाच म्हणजे पंचवीस तास पंचवीस तासे फायू फाईव फाय। काय होईल एक प्रकारे कॅन्सल म्हणजे पंचवीस उरेल त्याच्यानंतर मायनस वन हंड्रेड फोर डिवाइड बाय मायनस थर्टीन म्हणजे इथं देखील बघा आता निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे पॉझिटिव्ह म्हणजेच आपण सेपरेट त्याचं चिन्ह बाजूला काढलं आहे वन हा काय मल्टिप्लाय एनी संख्या तीच असणार आहे म्हणून बघा तेरा एकशे चार भागीले तेरा आपण करतो आहे तेरा आठा बघा इथे करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला तेरा आठा एकशे चार होतात आणि म्हणून याचा आन्सर येणार आहे एट त्याच्यानंतर बघा पुढचं पंचवीस गुणिले मायनस फोर तर इथे तुम्हाला पंचवी चौक शंभर मोठ्या संख्येला आता इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आपण मोठी आणि लहान संख्या घेत नाही जर समजा कुठल्याही संख्येला स चिन्ह हे वजाबाकीचं असेल सबड्रॅक्शनचं असेल तर ते काय येत असतं सब त्याला आपण मायनस चिन्ह हे देत असतो बघा आता पुढचा जो काही असणार आहे बघा क्वेश्चन नंबर टू याच्यामध्ये फाईन द एच सी एफ अँड एल सी एम बाय प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे आपल्याला जे काही बघायचं आहे ते प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये बघायचं आहे एल सी एम आणि एस सी एम तर इथे बघा तुम्हाला सेवंटी फाय आणि वन हंड्रेड थर्टी फायव्ह हा दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे फॅक्टर आपण पाडायचं शिकलेलं आहे तर इथे वन बाय वन आपण काय करत जातो एक प्रकारे बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि त्यानंतर बघा पुढचं पंचवीस पाच पंचवीस तास आहे आता त्यांनी ॲट ए टाईम इकडे वन हंड्रेड थर्टी फाईव्हला पण फॅक्टर हा पाळत गेलेला आहे बघा पंचेचाळीस त्रिक एकशे पस्तीस होतात आणि त्यानंतर नवा पाचा पंचेचा बघा नीट लक्ष द्या की नेमकं कशाशी आपण भाग देतो आणि कुठली संख्या येते एस सी एफ आपल्याला काढायचं असेल एस सी एफचा रूल काय असतो इकडे जे काय बाजूच्या संख्या असतात त्याने आपण काय करत जातो एक प्रकारे मल्टिप्लाय करत जातो मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे तिन्हाचे पंधरा त्यानंतर एल सी एम थ्री मल्टिप्लाय बाय एल सी एममध्ये आपण काय करतो सर्व संख्या घेत जातो एस सी एफमध्ये फक्त बाजूची घेत जातो मग इथे बघा थ्री मल्टिप्लाय बाय फाय मल्टिप्लाय बाय फाईव्ह नाईन म्हणजे हा नाईन पण घेतलेला आहे यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणार आन्सर सिक्स हंड्रेड सेवंटी फाईव्ह त्यानंतर बघा आता पुढचं असणार आहे एक प्रकारे वन हंड्रेड फोर्टीन आणि सेवन्टी सिक्स याचं तुम्हाला करायचं आहे इथे त्यानंतर बघा आता इथे वन हंड्रेड फोर्टीन आणि सेवन्टी सिक्स तुम्हाला फिफ्टी सेवन आणि बघा फिफ्टी सेवन मल्टिप्लाय बाय टू जर केलं तर ते येणार आहे वन हंड्रेड फोर्टीन आणि थर्टी एट मल्टिप्लाय बाय टू केल्यानंतर येणार आहे सेवन्टी सिक्स त्याच पद्धतीने पुढे पण आपण केलेलं आहे तर तुमचा आन्सर बघा इथे हां एकोणावीस त्रिक किती होतात सत्तावन्न आणि म्हणून एकोणास गुणिले म्हणजे ह्या बाजूच्या संख्या घेतो आपण एस सी एफला आणि एल सी एमला मात्र ही पण आणि ही पण दोघंही बाजूचे आपण काय घेत असतो संख्या घेत असतो त्याचं म मल्टिप्लिकेशन करत असतो टू तो हंड्रेड ट्वेंटी एट त्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला वन हंड्रेड फिफ्टी थ्री आणि वन हंड्रेड एटी सेवन हे तुम्हाला दिसतं आहे तर इथे इथे देखील बघा स सतरान एकशे त्रेपन्न आणि अकरा गुडले सत सतरा जर केले तर तुम्हाला जे काही आन्सर मिळणार आहे वन हंड्रेड एटी सेवन आणि त्यानंतर बघा एल सी एफला फक्त आपण ही बाजू घेतो फक्त सेवन्टीन हा एस सी एफ आला आहे एल सी एमला मात्र दोघं बाजू घेतो ही पण बघा नाईन मल्टिप्लाय बाय इलेवन मल्टिप्लाय बाय सेवन्टीन तर तुमचा एल सी एम आला आहे वन हंड्रेड वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी थ्री त्याच पद्धतीने चौथं एक्झाम्पल चौथ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तीन संख्या दिलेल्या आहेत थर्टी टू ट्वेंटी फोर आणि फोर्टी एट तर यांचं बघा सोळा दुणे बत्तीस बार दुणे चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळ आठ आठ दुने सोळा सहा जुने बारा बघा संख्यांकडे लक्ष द्यायचं आहे बारा दुणे चोवीस म्हणजे काय ॲट ए टाईम आपण या पद्धतीचं आपण मल्टिप्लिकेशन करत जातो आहे इकडे पण चार दुने आठ ही संख्या आली तीन जुने सहा सहा जुने बारा मग आता एस सी एफ इथे आपण घेतलेला आहे इथे हा टू त्याच पद्धतीत तुम्ही एल सी एम पण काढायचा आणि होमवर्कसाठी एक पाचवा एक्झाम्पल आहे ओके तर ते सगळ्यांनी सॉल्व करायचं आहे त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये थ्री सिम्प्लिफाय म्हटलेलं आहे सिम्प्लिफायमध्ये काय करायचं आहे तुम्हाला बघा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले टू सिम्प्लिफाय द फाइंड द एस सी एफ ऑफ द न्यूमरेटर अँड द डिनोमेटर म्हणजे तुम्हाला आता मात्र इथे आपण एस सी एफ एल सी एम काढण्याच्या बऱ्याच पद्धती बघितलेल्या होत्या आणि त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही पण एक पद्धत आहे आणि म्हणून थ्री हंड्रेड ट्वेंटी टू डिवाइड बाय थ्री हंड्रेड नाईंटी वन जर केलं तर तुम्हाला बघा सुरुवातीला मागचं जर आपण एस सी एफ एल सी एम हे चॅप्टर आठवण केली किंवा उजळणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व केलेले मग ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय बाय फोर्टीन जर केलं तर तुम्हाला जी यांचं मल्टिप्लिकेशन आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी टू आणि त्यानंतर थ्री हंड्रेड नाईन्टी वन मिळवण्यासाठी ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन्टीन केल्यानंतर मग आता ह्या काय आहेत एक प्रकारे समान संख्या आहेत त्या कॅन्सल होतील येईल आपला आन्सर फोर्टीन डिवाईड बाय सेवन्टीन म्हणजेच काय याचा जो काही एस सी एफ आलेला आहे ट्वेंटी थ्री कशा पद्धतीने बघूया आपण आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ही पण मेथड करावी लागते बघा आता थ्री हंड्रेड ट्वेंटी टू ही संख्या आपण इथे ठेवली थ्री हंड्रेड नाईंटी वन इकडे ठेवली मग आता आपल्याला अशी संख्या बघायची की थ्री हंड्रेड ट्वेंटी टू एक म्हणजे याच्यापेक्षा ही लहान आहे म्हणून इथे वन ओके मग नंतर परत याच्या थ्री हंड्रेड ट्वेंटी टू टू हंड्रेड सेवेंटी सिक्स मल्टिप्लाय बाय सिक्स्टी नाईन केलं तर तुम्हाला थ्री हंड्रेड याच्यापेक्षा ही लहान संख्या मिळते मग ती कितव्या नंबरला असताना फु चौथ्या नंबरला मग त्यानंतर यांचं काय करत जातो आपण ॲट अ टाईम सबट्रॅक्शन पण करत जातो आहे फोर्टी सिक्स एक प्रकारे तुमचा हा आलेला आहे फोर्टी सिक्स हा डिवाईड केल्यानंतर इथे म्हणजे काय तीस संख्या म्हणजे वन आला आलेली आहे त्याच्यानंतर फोट ट्वेंटी थ्री हा तुमचा काय आलेला आहे त्या पाण्यामध्ये आणि म्हणून एक प्रकारे ट्वेन इथे आल्यानंतर याचं सबट्रॅक्शन काय येणार आहे शेवटी झिरो येणार आहे त्याच पद्धतीने बघा आता पुढचं जे काही एक्झाम्पल आहे असर आहे सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा आता टू हंड्रेड फोर्टी सेवन टू हंड्रेड फोर्टी सेवन डिवाईड बाय टू हंड्रेड नाईन तर इथे तुम्हाला एकोणावीस गुण्याला जर थर्टीन केलं तर तुम्हाला टू हंड्रेड फोर्टी सेवन मिळणार आहे आणि नाइन्टीन मल्टिप्लाय बाय इलेवन केल्यानंतर टू हंड्रेड नाईन हा मिळणार आहे मग आता बघा ह्या सिमिलर आहे या काळातील गेट कॅन्सल होतील थर्टीन डिवाइड बाय इलेवन ही तुमची आलेली आहे मग ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या मेथडने आपण करत जातो ते दोघंही आपल्याला सॉल्व करावेच लागतात टू हंड्रेड फोर्टी सेवन टू हंड्रेड नाईन म्हणजे दो दोनशे नऊ ही काय असणार आहे टू हंड्रेड फोर्टी सेवनपेक्षा लहान आहे म्हणून आपण ती संख्या घेतो आहे ती संख्या घेतल्यानंतर कितव्या याच्यात येते ती पहिल्या याच्यात आणि म्हणून इथे वन घेतला आहे नंतर एकशे नव्वद हा घेतो आहे आपण कशा पद्धतीने बघा अडुतीस गुण्हेडतीसच्या पाढ्यामध्ये पाचव्या नंबरला एकशे नव्वद येतो एक आहे आणि इथे काय होते सगळ्यांची सबट्रॅक्शन होते हे लक्षात असू द्या त्यानंतर अडुतीस दुणे ओके एकोणावीस दुणे सॉरी एकोणावीस दुणे अडोतीस होतात आणि म्हणून इथे तुमचा का हा काल झिरो झिरो आलाय सबट्रॅक्शन करू त्याच्यानंतर बघा नाईन्टीन बघा हे तुमचं काय येणार आहे एस एफ येणार आहे हा लक्षात असू द्या जी शेवटची संख्या येत असते ती काय असते एक प्रकारे एस सी एफ असते आणि तिसरं जे काही एक्झाम्पल आहे ते तुम्हाला काय देणार आहे होमवर्कसाठी असणार आहे क्वेश्चन नंबर फोर फाईंड द स्क्वेअर रूट ऑफ द following number